लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई की एपीएमसी सब्जी मंडी में आज से दूसरे वैक्सीन सेंटर की शुरुआत हो गई। बीजेपी विधायक मंदा मात्रे की पहल पर नवी मुंबई मनपा ने सब्जी मंडी में इस वैक्सीन सेंटर का शुभारंभ किया है। इससे पहले बीजेपी विधायक की पहल पर अनाज मंडी में कोरोना वैक्सीन सेंटर खोला जा चुका है। दूसरे वैक्सीन सेंटर का शुभारंभ करते हुए विधायक मंदा मात्रे ने विश्वास जताया कि इससे एपीएमसी में हजारों कामगारों और व्यापारियों को कोरोना से बचाने में मदद मिलेगी। इस अवसर पर बाजार संचालक शंकर पिंगले समेत कई बीजेपी पदाधिकारी भी मौजूद थे। एशिया की सबसे बड़ी बाजार मंडी एपीएमसी में आज से दूसरे वैक्सीन सेंटर की शुरुआत हो गई। व्यापारियों की मांग पर बीजेपी विधायक मंदा मात्रे ने महानगर पालिका के जरिए इस सेंटर को प्रारंभ कराया है। यहां हर दिन कामगारों व्यापारियों सहित कुल 100 लोगों को कोरोना वैक्सीन लग सकेगी। बीजेपी विधायक मंदा मात्रे ने आज इस वैक्सीन सेंटर का शुभारम्भ करते हुए विश्वास जताया कि इस संक्रमण का एपी सेंटर बनी एपीएमसी से कोरोना को भगाने में मदद मिलेगी। इस अवसर पर बाजार संचालक शंकर पिंगले समेत कई व्यापारी और बीजेपी पदाधिकारी भी मौजूद थे। दाना बंदर है, भाजी मार्केट है, फ्रूट मार्केट है, त्याच्यानंतर कांदा बटाटा मार्केट है। ते रोजची रहदारी 50-60 हजार लोकांची आहे। आज आपण धर्मवीर संभाजी महाराज मार्केटमध्ये, भाजीपाला मार्केटमध्ये आज आपण हे लसीकरण केंद्र सुरू केलेलं आहे। पण या लसीकरण सुरू करताना हे हॉटस्पॉट आहे असं जाहीर झालं होतं की इथूनच जास्त कोरोनाचा प्रसार आणि हे होत आहे। पण आज जर बघितलं तर महानगरपालिकेने आणि यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, मग इथले अध्यक्ष शंकर शेठ पिंगळे असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, यांनी खूप इथे मेहनत करून लोकांमध्ये जनजागृती आणून लोकांचं चेक करायचे लोकांना, त्याच्यामध्ये भरपूर लोक त्यावेळी कोरोनाचे सापडायचे। पण यावेळी इतकं नाही आणि लसीकरण केंद्र सुरू झालेलं आहे। इथं जर एक नंबरचं जे इंजेक्शन आहे ते अजून उपलब्ध होत नाही आहे, ते पूर्ण राज्यामध्ये उपलब्ध नाही आहे। पण आज पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये दोन्ही डोस द्यायचं सुरुवात केलेली आहे। तर मला वाटतं महानगरपालिकेने इथे एक नंबरचं जे लसीकरण ते आणि दोन नंबरचा डोस आहे दोन्ही द्यावं अशी मी त्यांना आयुक्तांना विनंती केलेली आहे। नव्या मुंबईत अनेक ठिकाणी केंद्र सुरू केले, पण ज्याची गरज नाही तिथे आणि ज्याची गरज आहे तिथे करायचं महानगरपालिका टाळाटाळ करत होती, पण आज त्यांनी इथे दिलेलं, त्यामुळे मी आयुक्ताचे मनापासून आभार मानते। गौरतलब है कि वासी की सब्जी मंडी में हर दिन 10,000 से अधिक लोग आते हैं, जो कोरोना संक्रमण के लिए बड़ा खतरा है। इसी मकसद को ध्यान में रखते हुए बीजेपी विधायक मंदा मात्रे ने एपीएमसी की सभी मंडियों में वैक्सीनेशन सेंटर बनाने पर जोर दिया है। उनकी पहल पर 15 दिनों पहले भी अनाज मंडी में वैक्सीन सेंटर शुरू किया गया था। इसके लिए बाजार संचालक शंकर पिंगले ने बीजेपी विधायक मंदाताई मात्रे के प्रति आभार जताया और उनके प्रयासों की सराहना की। पिंगले ने कहा कि इससे व्यापारियों और कामगारों को कोरोना से सुरक्षा और संक्रमण से राहत दोनों मिलने वाली है। स्थानिक आमदार कार्यकर्ता आमदार आदरणीय मंदाताई मात्रे यांच्या प्रयत्नातून भाजीपाला मार्केटमधील लसीकरण केंद्र चालू आहे। या निमित्ताने एवढंच म्हणून का माझं मार्केट माझी जबाबदारी पेक्षा ताईंनी माझा मतदारसंघ माझी जबाबदारी ह्या माध्यमातून भाजी मार्केटमध्ये लसीकरण केंद्र चालू केलेलं आहे। निश्चित जो मागच्या काळामध्ये एपीएमसी करोनाचा हॉटस्पॉट होता तो ह्या पुढच्या करोनामध्ये 100% कमी झालेला आहे। त्याची महानगरपालिकेचं प्रशासन असेल, ताई असेल किंवा सगळ्यांनीच काळजी घेतल्यामुळे झालेलं। निश्चित या लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ज्या लोकांना लससाठी अनेक ठिकाणी बाहेर जावं लागत होतं आता लोकांना इथंच उपलब्ध होणार आहे। निश्चित या लसीकरण केंद्राचा फायदा आमचे व्यापारी असतील, आमचे मातडे असतील, आमचे कामगार असतील किंवा बाजार समितीचे कर्मचारी असतील, त्यांना निश्चित चांगल्या प्रकारे होणार आहे। आणि या लसीकरण केंद्र जास्त लसीकरण झाल्यामुळं निश्चित या ठिकाणी व्यापाऱ्यांचा चांगला फायदा होणार आहे। मी ताईंना, महानगरपालिकेला व भाजीच्या प्रशासनाला मनापासून धन्यवाद देतो की आपण भाजी मार्केटमध्ये हे लसीकरण केंद्र चालू केलं। निश्चित एवढं सांगेन की ह्या लसीकरण केंद्रातून एकच चांगला संदेश जाईल, माझं मार्केट माझी जबाबदारी। ब्युरो रिपोर्ट।
टीवी वन इंडिया।